गिरीश गेला। कोण गिरीश आणि कुठे गेला? समर तुझा बाबा। चल शॅम्पेन फोडूया। लोकांना टोप्या घालण्यात माहिर असले का येणाऱ्याची गोष्ट मी स्वतः अनुभवली। ऐकणार का? नाही ऐकाच। गिरीशची इच्छा होती सुसंस्कृत आणि मराठी मुलीशी लग्न केलेल्या मुलाला माझी मालमत्ता मिळेल। ऍपलचे शेअर्स आहेत। काय ऍपल शेअर्स? हा लग्न नाही झालं पण एंगेज्ड आहे। हा काय? हा नमुना तुम्हाला कधी आश्चर्यचकित करेल हे काय सांगता येत नाही। प्लॅन बी, नेक्स्ट स्टॉप आजी आबो। इथेच राहा। तू माझी सख आजी आबोजा आहे ना? आबोजा? तुझा मराठीचा ना राड आहे नुसता। ते सगळं गेलं खड्ड्या। काय पण चालेल पण फक्त मुळगी आणि मराठी। मराठी? कुठली पण मराठी मुलगी शोध। येडी, लंबी, पटकी, कुठली पण चालेल। अमेरिकेचा आहेस का? हो। म्हणजे इंग्लिश बोललास तरी मराठी मुलगी मिळेल? तुझ्यासारख्या धेडगुजरी मुलाला कोण देणार सुसंस्कृत मुलगी? आपण खोटी एंगेजमेंट केली तर? तू आणि मी। मी तुझा हजबंड। त्याच्यासाठी तुझ्या बाबांची आणि माझ्या बाबीची मैत्री झाली पाहिजे। कोण बाबा? मी? नाही नाही, ते सुद्धा हे असं फसवणूक करायला? नाही 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 नाही। पेडणेकरांची मुलगी आणि हे? हो ना। मॅडम महाराष्ट्र कन्या आहे। आमचे सर महाराष्ट्राचे जावई होणारच ना। गत्रे, कोणाला शिंका नाही पाहिजे कि मी मराठी नाही। किती वर्षांची मोहीम आहे ही? एक हातोडा। तू मराठी नाही आहेस का? मी केसापासून पायातलं कोल्हापुरी चप्पल घालून चालून मराठी आहे। याच्याशी करेन मी लग्न। वेळ लागलाय का तुला? अरे आयुष्यभर सभ्यपणाचं सोंग पांघरून नाही जगता येईल। हा पण तात्पुरतं पांघरून? हा सगळं जग ओस पडलं म्हणून आलास का इकडे ही असली लफडी करायला? खरं सुख मिळवायला खोड खोट बोलणं ही किंमत तर कमी आहे ना। तू मला फसवलंस। अरे आईच्या गावात, आईच्या गावात जमलं तर त्याची साथ सोडे। शेवटी अटके पार झेंड लावणं हे मराठी लोकांचं शान आहे ना। लाळेरो ल, तू कर बरं वाक्य ळच। मी रोणावळाव मध्ये रोळतो। करेक्ट। या या मरद जायला। तुला कधी वाटलंच नव्हतं पण चमत्कार झाली।